नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीतील मांजाची गंमत ही चित्रकथा अभ्यासणार आहोत। या चित्रकथेमध्ये चित्र आहे, आता बघा किती चित्र दिसतंय तुम्हाला इथे। चार बरोबर। मग आता या चार चित्रातील जे पहिलं चित्र आहे ते चित्र बघ। या पहिल्या चित्रामध्ये तुला काय दिसतंय सांग बरं। एक बाई झोपलेली, एक मांजर, दूधवाला, केटली, पातेला। बरोबर। आता हे दुसरं चित्र बघ। या दुसऱ्या चित्रात काय काय दिसतंय। एक मांजर, उंदीर, टोपली आणि एक चपाती। बरोबर। आणि आता हे तिसरं बघ। या तिसऱ्या चित्रात काय काय दिसतंय। मांजर, उंदीर, पातेला मधून दूध सांडलं। बरोबर। आता तीन झाले चित्र। आता हे शेवटचं चित्र आहे। या शेवटच्या चित्रात काय दिसतंय सांग बरं। उंदीर त्याच्या बिडात गेला, मांजर त्याच्या डोक्यावर हात ठेवली आहे। बरोबर, हात ठेवला आहे आणि उंदीर बिडात घुसला आहे। आता हे चार चित्राचे चांगल्या प्रकारे आपण निरीक्षण केलेलं आहे आणि या चार चित्रापासून आपल्याला एक छानशी अशी गोष्ट तयार करायची। तयार आहेत ना? हो। हा बघा, आता सकाळची वेळ होती। दूधवाले काका दूध घेऊन घरासमोर आले आणि दूध घ्या दूध असे आवाज देऊ लागले। मांजराने ऐकले, घरात पाहत तर काय बाई झोपलेल्या होत्या। दूध कोण घेणार आज? मांजरात ठरवलं की आज मीच दूध घेणार। म्हणून मांजर घरात गेले आणि घरातून दुधाचं पातेलं आणलं। या दूधवाल्याने त्या पातेल्यामध्ये दूध दिलं आणि मांजर दुधाचं पातेलं घेऊन घरात जात होता। जसे घरात गेला तेवढ्यात त्याला त्या खोलीमध्ये एक उंदीर दिसला। उंदीर चपाती खायला आलेला होता। मांजर खुश झाला, त्याला वाटले आज तर आईची शिकार मला मिळाली, या उंदराचा मी आज फशास पाडणार। म्हणून उंदराच्या मागे धावू लागला। हातामध्ये दुधाचे पातेले होते। उंदराच्या पकडण्याच्या नादामध्ये त्याच्या हातातलं दुधाचं भांडं जे होत पातेलं होत ते खाली पडून गेले आणि दूध सांडले। थोड्या वेळाने काय झालं, उंदीर पळत पळत आपल्या घरामध्ये बिळामध्ये घुसला। आता मांजर डोक्यावर हात ठेवून पाहतो, काय एक तर दूधही गेलं आणि उंदीरही गेला। अशा प्रकारे मांजराची गंमत झाली। आवडली ना तुम्हाला गोष्ट? हो।